ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत असताना एका धावपटूचा मृत्यू झाल्याची घटना वसई स्थानकात घडली आहे. लोकेश वाघमारे असं या धावपटूचं नाव आहे. वसईला राहणारा लोकेश गुजरातच्या बडोदा इथे मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेला होता. स्पर्धा आटपून तो स्वराज्य एक्सप्रेसनं मुंबईला परतत होता. मात्र वसई रोड स्थानकात एक्सप्रेसचा वेग कमी होताच लोकेशनं त्या संधीचा फायदा घेत फलाटावर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र नेमका त्याच वेळेस गाडीनं गती पकडली आणि लोकेश पाय घसरून पडला. या अपघातात लोकेशचा मृत्यू झाला. शासनाने खरोखरच त्यांची दखल घेतली पाहिजे. त्यांच्यासाठी काहीतरी जी त्यांच्या त्याची आता बहीण आहे तिला कुठेतरी नोकरी व्यवसायाचा कुठेतरी एक करून दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं घर चालेल आणि घरामध्ये एक आधार मिळेल तिच्या आईला तिच्या वडिलांना. अशी आमची सर्वांचीच एक इच्छा आहे की शासनाने याच्यामध्ये कुठेतरी दखल घेऊन यांचं भवितव्य पुढचं भवितव्य जे आहे ते थोडं सुधारण्याचा प्रयत्न करावा अशीच मी ते त्यांना शासनाला विनंती करू शकतो. तो मॅरेथॉनला गेला ना तिकडून येते वेळेस काय झालं काय माहिती. माझा मुलगा खूप चांगला होता, मला कधीच दुःख दिलं नाही. इथून पुढे मी आहे मी चांगलं करीन. मी भरपूर बहिणीला आणलं, विधवा बहिणीला आणलं, तिच्या लेकराची जबाबदारी घेतली तो पूर्ण करू शकलं नाही. तिथे असत्या वेळी त्यांनी तुम्हाला फोन केला का मॅरेथॉनला गेला होता तेव्हा? हो केलेला. काय म्हणाल? काय सांगितलं? काय मी येतो म्हणलं फक्त मी येतो 8 वाजे तरी येतो, आई काळजी करू नका.